भक्तांवरी तुझी माया सारी आज बैसली तू ठाई ठाई कृपा भक्तांवरी तुझी माया सारी आज बैसली तू ठाई ठाई आई माझी महालक्ष्मी 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 साळूबाई 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 नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र श्रीधरांनी मराठीत पठणे अनुवादिले
आले सगळ्यांनी बाबो गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी गौरी स्थापना केली जाते. गौरीला गणपतीच्या आईचं रूप मानलं जातं. त्यामुळे भगवान शंकर, देवी पार्वती आणि गणपती बाप्पा सहकुटुंब आपल्या घरी आल्याची भावना या प्रतिमागे दडलेली असते. त्यात गौराईला घरातील माहेरवाशिनीचं स्थान दिलं जातं, ज्यामुळे तिचा पाहुणचार सुद्धा त्याचप्रमाणे केला जातो. गाजत वाजत गौरीला घरी आणलं जातं. गौरीला साडी नेसवली जाते, तिला नटवलं जातं. गौरीची स्थापना आणि इतर तयारी घरातील माहेरवाशिनीच्या हातून केली जाते. काहींच्या घरी खड्यांची, तेरड्यांची गौर बसवली जाते, तर काहींकडे ज्येष्ठा, कनिष्ठा, महालक्ष्मींची पूजा केली जाते. याचबरोबर गौरी पूजनात नववधूंसाठीही ओवसा महत्वाचा असतो, ज्यामुळे साक्षात आदिशक्तीचं पूजन करून तिच्याकडे अखंड सौभाग्याचं लेणं मागितलं जातं. आता ओवसा किंवा ओवसा म्हणजे काय? गौरी पूजनात नववधूंसाठी ओवसा महत्वाचा का असतो असा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. कोकणातील काही भागात गौरी पूजनामध्ये ओवसा ही एक परंपरा दिसून येते. ओवसा म्हणजे ओवसणं अथवा ओवाळणं. काही लोक ओवशाला वौसा असंही म्हणतात.
विशेषतः कोकणात, रत्नागिरी, रायगड मधील काही भागात ही पद्धत अगदी मोठ्या श्रद्धेने केली जाते. लग्नानंतरच्या ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रामध्ये येतात तेव्हा घरातील नववधूंचा पहिला ओवसा करण्याची पद्धत आहे. लग्नानंतर एकदा हा विधी झाल्यावर ती प्रत्येक वर्षी गौरी समोर तिचा ओवसा भरू शकते. जर लग्नानंतर पहिल्याच वर्षी ओवसा नाही झाला तर मग पुढील ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रात येतात तोपर्यंत तिला ओवसा करण्याची वाट पाहावी लागते. म्हणूनच पहिला ओवसा हा प्रत्येक नववधूसाठी नक्कीच महत्वाचा असतो. शिवाय या विधींमधून घरात आलेल्या सुनेला मानसन्मान, आदर आणि तिच्या आवडीच्या भेटवस्तू देण्याची सुद्धा पद्धत आहे, ज्यामुळे लग्नानंतरचा पहिला ओवसा हा प्रत्येकीसाठी खासच असतो. आता हा पहिला ओवसा कसा असतो? ओवशाला नववधू तिच्या माहेरची आणि सासरची काही ठराविक सूप गौराई समोर ओवसते. ही सूप बांबूंपासून तयार केलेली असतात. काहींच्या घरी 5 तर काहींच्या घरी 10 सुपांचा ओवसा असतो. या प्रत्येक सुपाला दोरा गुंडाळला जातो, हळद कुंकू लावलं जातं. सुपात रानभाज्यांची पाने ठेवून मग त्यावर 5 प्रकारची फळं, सौभाग्य लेणी, पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या भाज्या, सुका मेवा, धान्य आणि गौरीची ओटी ठेवली जाते. ही 5 अथवा 10 सुपे गौरी पूजनाच्या दिवशी नववधू गौराईला ओसून म्हणजेच ओवाळून तिची भक्तिभावानं ओटी भरते. त्यानंतर ही सूप ती तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मोठ्या मंडळींना देत असते. त्यात आई वडील, सासू सासरे, काका काकू, मामा मामी, दादा बहिणी अशा घरातील मानाने मोठ्या असलेल्या मंडळींना ही सूप दिली जातात. या सुपांच्या बदल्यात त्या नववधूला साडी, पैसे, दागदागिने किंवा सोने चांदीच्या वस्तू भेट दिल्या जातात. या पद्धतीमुळे घरातील सुनेचं आणि माहेरवाशिनीचा मानसन्मान आणि कौतुक करण्याची पद्धत कोकणात आहे. आता या ओवसा प्रतिमागचं महत्व काय? तर गौरीला आदिशक्तीचं रूप मानलं जातं. अशा शक्ती स्वरूपी गौराईची ओटी भरून तिच्या सारखं सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावं यासाठी ही प्रथा केली जाते. गौराईची पूजा अर्चना करून तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी फारच महत्वाचा मानला जातो. शिवाय सूप घरातील सुबत्तेचं लक्षण मानलं जातं. भरलेलं सूप देणं हे ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतीक असतं. या निमित्तानं ही सुपे वाटताना घरात आलेल्या नव्या सुनेला तिच्या घरातील थोड्या मोठ्यांची ओळख करून दिली जाते. तर अशा प्रकारे या ओवसा प्रथेमागचं महत्व आहे. मात्र आता काळानुसार या प्रथेमध्ये अनेक बदल झालेले दिसतात. तुझ्या पिंग्यान माला बोली उरले रात जागी उरली पोरी पिंगा. फुगडी खेळायलाच विसरली मी. आता बोला की पुढे काय गाणं गातात ते. Oh, my God.
भगवंता त्यांच्या आपल्या इच्छा मनोकामना आपल्या परिपूर्ण करा संभाल करणार गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. Thank you.
ಧ್ವಜವಂದನ ಪಾರ್ವತಿ ನಂದನ ಬಪ್ಪ ವಿನಾಯಕ ಸರ್ವಜನಾರ್ಥ ಪ್ರಿಯ ದೈವದ ಬಪ್ಪ ವಿನಾಯಕ ಮಹಾದ್ವಾರಯ ನಗರಿ ಸಾತು ರಾಜ ವಿನಾಯಕ ರಾಜ ವಿನಾಯಕ ರಾಜ ವಿನಾಯಕ ರಾಜ ವಿನಾಯಕ ಹೇ ಗಜಾನನ ಹೇ ಗಜಾನನ ಹೇ ಗಜಾನನ ಹೇ ಗಜಾನನ ಹೇ ಗಜಾನನ ತೂ ಆದೀಶ್ವರ ತೂ ಪರಮೇಶ್ವರ ತೂ ಸ ಈಶ್ವರ ಹೇ ಗಜಾನನ 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 ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಮೋರ್ಯಾ ಮಹಾಮೂರ್ತಿ ಮೋರ್ಯಾ ಮೇರೇ ಸಾರೇ को फिर से जलवा दिखाना ही होगा अगले बरस आना है आना ही होगा hey! तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा अगले बरस आना है आना ही होगा देखेंगी तेरी राहें प्यासी प्यासी निगाहें तो तू मान ले कहना मेरा लौट के तुझको आना है सुन ले कहता दीवाना है जब तेरा दर्शन पाएंगे चैन तब हमको पाना है